स्वतंत्र भारताच्या अन्नदाता शेतकऱ्याच्या बायका आहोत. लगीन करून मापटवल आणलं का आमचं नशीब दुसऱ्याच्या हाती जाऊन पडते. उमऱ्याच्या आतल्या काळोखात चूल आणि मूल सांभाळत जगायचं हेच आमचं आयुष्य. एक माहीत होतं, कुठं ना कुठं आशेचा किरण असतोय, फक्त तुम्हाला त्याच्यापर्यंत पोचता आलं पाहिजे. एकदा तो गावला का मग तुम्ही जग जिंकायला मोकळ्या. आम्ही तेच केलं. आता आमच्या इच्छाशक्तीला मार्ग मिळाला होता. काय करायचं, कसं करायचं हे सांगणारं आता कोणीतरी होतं. वाट आता समोर होती, त्याच्यावर आता आम्ही चालणं सुरू केलं होतं. कुणी सेंद्रिय शेतीतून भाजीपाला पिकवून मार्केटला न्यायला लागलं, तर कुणी पापड आणि मसाले बनवून दारोदारी इकायला लागलं. कुणी गाई घेतल्या तर कुणी शेळ्या कोंबड्या. ही छोटी छोटी पावलं होती. प्रश्न लय होते. समाज काय म्हणन, नवरा आणि घरचे साथ देतील का, व्यवहार आपल्याला कळल का, जे आपण सुरू केलंय ते नीट चालू राहीन का. वाट अवघड होती पण आम्ही चालत राहिलो. आता हळूहळू करत पैसा घरात यायला लागला होता. पहिले मार्केटला जाऊन पैसे देऊन सामान आणायला लागायचं, आता लोकच आमच्या शेतात येऊन पैसे देऊन माल नेतात. आता दूध, भाजी, धान्य सगळं घरचंच असते. नवरा बी आता घरातले चार निर्णय आम्हाला विचारून घेतो. सासू सासऱ्यांसाठी आता आम्ही लेकी झालो होतो. आता कुठं आम्ही आणि आमच्या लेकी पोटभर खाऊन सुखानं रात्री झोपायचो. पण अजून हजारो आयाबाया सताड उघड्या डोळ्यांनी आमच्याकडे बघत होत्या. आम्हाला मिळालेला आशेचा किरण त्यांच्यापर्यंत पोचवणं आता आमची जबाबदारी होती. मग काय, गावागावातून गल्ली बोळातून लय रस्ते तुडवले. आमच्यासारखाच त्या आयाबायांनी पण घराचा उमरा वलांडला आणि मग जगाला कळली त्यांची खरी ताकद. आम्ही पण आता या नव्या जगाची भाषा बोलायला लागलो होतो. आता आम्ही बायका जागतिक तापमान वाढ, दुष्काळ आणि अशा येगवेगळ्या प्रश्नांवर उत्तरं शोधत होतो. समाजातले प्रश्न पण आता आम्ही पुढाकार घेऊन सोडवायला लागलो होतो. सगळ्याच महत्वाच्या कामात आमचा विचार घ्यायला सुरुवात झालेली. आता जगाच्या पण लक्षात यायला लागलं होतं, कुठला बी प्रश्न बाईच्या हातात दिला तर ती तो सोडवणारच. तो एक आशेचा किरण अंशाअंशानं कित्येक अंधाऱ्या उमऱ्यात पोचलाय, ज्यानं आमचं अख्खं जग दिपून टाकलंय.